रोजच्या भाज्या वेगळ्या पद्धतीने कशा करायच्या ते दाखवा, अशा कमेंट्स मला सध्या खूप येतात। म्हणून आज खास वेगळ्या चवीची गवारीची भाजी मी दाखवणार आहे। गवारीची भाजी काही जणांना खूपच आवडते आणि काही जणांना अजिबातच आवडत नाही। या पद्धतीने केलेली गवारीची भाजी सगळ्यांनाच आवडेल असं मला वाटतं। चला बघूया कशी करायची गवारीची साधी सोपी टेस्टी भाजी। नमस्कार, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। गवारीची भाजी करण्यासाठी आपलं अगदी रोजच्या वापरातलं साहित्य लागतं। पाव किलो गवार मी व्यवस्थित निवडून घेतली आहे। गवारीचे असे हाताने छोटे छोटे तुकडे आपण केलेत। कुकरमध्ये थोडं पाणी घालून त्यात गवारीचं भांडं ठेवून आपण कुकरचं झाकण बंद करूया। मध्यम गॅसवर कुकरच्या 2 शिट्ट्या होऊ देऊ। गवार जर फारच कोवळी असेल तर 1 शिट्टी पुरेशी आहे। कुकर होईपर्यंत आपण बेसनाचे गोळे करूया। बेसनाचे गोळे करण्यासाठी या बाऊलमध्ये आपण 1 पाऊंड ते 1 वाटी बेसन घेऊ। हे अगदी रोजचं साधं बेसन आहे। त्यात मीठ घालू, 1/2 टीस्पून ओवा, आणि 1/2 ते 1 टीस्पून तिखट घालूया। साधारण 1-2 टीस्पून तेल घालून सगळं आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊ। नंतर थोडं थोडं पाणी घालून मऊसर पीठ मळून घेऊ। हे पीठ भिजवताना फार जोर द्यायचा नाहीतर गोळे घट्ट बनतात। थोडं तेल लावून पिठाचा गोळा करून असा लांबवूया। त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ। आता त्याचे गोळे वळून घेऊया। आपले बेसनाचे गोळे तयार आहेत। आपण गोळे करत असताना कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या, त्यानंतर मी गॅस बंद केला होता। आता कुकरची वाफ जिरली आहे, आपण कुकर उघडूया। आपण या कढईत साधारण 1.5-2 टेबलस्पून तेल घालू। तेल गरम झालं की मोहरी घालू। लगेच 1/2 टीस्पून ओवा घालू। हळद आणि हिंग घालू। कढीपत्ता घालून ढवळूया। 1-2 अगदी कमी तिखट मिरच्या घालून परतू। मिरची आपण फक्त फ्लेवरसाठी घालणार आहेत। 1.5 टेबलस्पून लाल तिखट आणि थोडी कोथिंबीर घालून परतू। तयार बेसनाचे गोळे घालून परतू। या पीठ भिजवलेल्या बाऊलमध्ये पाणी घालून ठेवू। आता झाकण ठेवून गोळे शिजू देऊया। झाकणावर थोडं पाणी घालू। 3-4 मिनटं झाली आहेत। आपण आता झाकण उघडून त्यात शिजलेली गवार घालू। हे गोळे आत्ता अर्धवट शिजलेत। आता यात साधारण 1.5 वाटी पाणी घालू। या भाजीला थोडा रस राहिला पाहिजे। मीठ घालून ढवळून यावर झाकण ठेवूया। 3-4 मिनटं झाली आहेत। आपण झाकण उघडून बघू। हे पहा, गोळे आता ऑलमोस्ट शिजलेत। आपण यात 1/2 ते 1/2 टेबलस्पून काळा म्हणजेच गोडा मसाला आणि 1 टेबलस्पून गूळ घालूया। थोडंसं ढवळून झाकण ठेवून शिजू देऊ। तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कोणताही दुसरा सौम्य गरम मसाला घालू शकता। कमेंट्सवरून माझ्या असं लक्षात आलं आहे की खूप व्ह्युअर्सना काळा आणि गोडा मसाल्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे। मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये त्यातलं तुमचं कन्फ्युजन दूर करायचा प्रयत्न करीन। अधूनमधून ढवळत झाकण ठेवून आपण 5-6 मिनिटं भाजी शिजवून घेतली आहे। हे बघा, गोळे असे फुगलेत म्हणजे ते छान शिजलेत। वाटलं तर एखादा गोळा फोडून खाऊन बघा। गॅस बंद करून आपण कोथिंबीर घालू। आपली ओव्याच्या फोडणीची गोळे घातलेली गवारीची टेस्टी भाजी तयार आहे। ओव्याच्या फोडणीमुळे या भाजीला एक वेगळीच चव येते। भाजी खाताना गोळे असे कुस्करून घ्या आणि वरून किसलेलं सुकं खोबरं आणि कोथिंबीर घाला। मग बघा ही साधीसुधी भाजी कशी मस्त लागते ते। गवारीची भाजी श्राद्धपक्षातही केली जाते। या पद्धतीने गवारीची भाजी करून बघा
आणि मला सांगा कशी झाली ते। तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा, वेगवेगळे व्हिडिओज बघा, आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा। हॅपी कुकिंग।